नमस्कार एसएम स्टडीज यूट्यूब चैनल वरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। गेल्या वेळेच्या भागामध्ये आपण विभक्तिमाला हा जो आठवीचा धडा आहे याच्यामध्ये पहिले चार श्लोक बघितलेले होते। आज आपल्याला पाचवे श्लोकाकडे बघायचे। श्लोक पाचव्या तैला द्रक्षेत जला द्रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्ते न दातव्यम एवं वदति पुस्तकम। पाचवा श्लोक आहे पंचमी विभक्ती याच्यामध्ये आहे। आपण शिकलोय पंचमी विभक्तीचा नियम, ज्या ठिकाणी आत असा शब्दाला प्रत्यय लागलेला असतो ते सगळे पंचमी विभक्तीचे शब्द असतात। आपण याच्यामध्ये बघूया, पहिला आहे शब्द तैलात, दुसरा आहे जलात आणि तिसरा आहे शिथिल बंधनात। हे शब्द आहेत, चुकून रक्षेत शब्द वाटू शकतो पण रक्षेत मध्ये इत लागलेलं आहे शेवटी, आत नव्हे, त्यामुळे हे पंचमी विभक्तीचे शब्द होणार नाहीत आणि ही क्रियापद आहेत। आता आपण नेहमीप्रमाणे श्लोक श्लोकाचा अर्थ ज्यावेळी बघायचा असतो त्यावेळी आपण बघतो की पहिल्यांदा क्रियापद शोधायचं। तर आता मी सांगितलं जसं की रक्षेत हे एक क्रियापद आहे, जवळपास एक दोन आणि तीन वेळा आलेलं आहे, ज्याचा अर्थ आहे रक्षण करावे। आणि अजून एक क्रियापद येतं ते म्हणजे वदती। वदतीचा अर्थ दिलेला आहे मी, वद धातू आहे लट लकार प्रथम पुरुष एक वचनाचा, ज्याचा अर्थ आहे बोलणे। वदती या क्रियापदाचा अर्थ होतो बोलणे किंवा सांगणे, टूटेल समथिंग, काहीतरी सांगणे। आता कोण सांगत आहे वदती पुस्तकम, पुस्तक सांगत आहे आपल्याला, काय सांगत आहे, तर हे जे वरती जे सगळं आहे ते पुस्तक सांगते। तैलात रक्षेत, तैलात अर्थ करत असताना तेलापासून रक्षण करावे, रक्षेत म्हणजे रक्षण करावे कशापासून, तैलात, तैल म्हणजे तेल, तेलापासून रक्षण करावे। जलात रक्षेत, जल म्हणजे पाणी, तुम्हाला माहिती आहे पाण्यापासून रक्षण करावे। तैलात रक्षेत जलात रक्षेत पाण्यापासून रक्षण करावे। अजून कशापासून रक्षण करायचे बघा, रक्षेत रक्षण करावे शिथिल बंधनात, शिथिल बंधन म्हणजे सैल बांधणी, सैल बांधणीपासून रक्षण करावे। हे तीन रक्षणाचे नियम। आणि चौथा नियम अतिशय महत्वाचा, मूर्ख हस्ते न दातव्यम, न दातव्य म्हणजे देऊ नये, आणि मूर्ख हस्ते म्हणजे मूर्खाच्या हातात देऊ नये एवं असे पुस्तकम वदति, पुस्तक म्हणते। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कल्पना प्रधान निबंध असतो, पुस्तक बोलू लागले तर, मग पुस्तक बोलू लागलं तर काय काय करेल, तर हे सगळं करेल। काय करेल बघा, माणसाला सवय असते हातामध्ये डिश घ्यायची आणि पुस्तक वाचत बसायचं, आणि त्या डिश म्हणलं सगळं जे अन्न असतं किंवा जे खाद्यपदार्थ असतात ते पडतात आणि त्या पुस्तकावरती डाग पडतात, पुस्तक खराब होतं। म्हणून पुस्तक काय म्हणेल, तैलात रक्षेत जलात रक्षेत। नेहमीच आपला शाळेतला अनुभव असतो, हातामध्ये पाण्याची बाटली असते, समोर हे पुस्तक उघडं असतं आणि बाटली सांडते आपल्याकडून आणि मग त्यातलं जे पाणी असतं ते आपल्या वहीवरती सांडून आपल्या वहीचं अथवा पुस्तकाचं नुकसान होतं। रक्षे शिथिल बंधनात, शिथिल बंधन म्हणजे सैल बांधणी। पुस्तकाला तुम्ही जर बघितलं तर एका साईडला ते दोऱ्याने शिवलेलं असतं किंवा गमने चिकटवलेलं असतं, मग अशा वेळी ते समजा सैल बांधलं गेलं असेल किंवा त्याची जी बांधणी असेल ती घट्ट जर केलेली नसेल तर ते पुस्तक खराब होतं, म्हणजे त्यातली पानं निखळू शकतात। हे तीन नियम रक्षणाचे सांगितले। आणि हा जो एक आहे तो अतिशय महत्वाचा नियम, मूर्ख हस्ते न दातव्य। ज्यावेळी तुम्ही एखाद्या माणसाला पुस्तक देणार आहात ते तो मूर्ख आहे की शहाणा आहे हे समजून तुम्ही पुस्तक द्यायचे, कारण समोरच्या वापरणाऱ्याला जर पुस्तक वापरायची अक्कल नसेल तर तुमचं जे किमती पुस्तक आहे त्या किमती पुस्तकाचं नुकसान होऊ शकतं। म्हणूनच पुस्तक आपल्याला हे चार नियम त्याच्या संरक्षणासाठी सांगतं। पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ बघूया, तेलापासून पाण्यापासून आणि सैल बांधणीपासून रक्षण करावे, तीन रक्षेचा एकच केला आपण, रक्षण करावे आणि मूर्खाच्या हातामध्ये देऊ नये असे पुस्तक सांगते।
इथे आपला पाचवा श्लोक पूर्ण झाला. आता आपण सहाव्या श्लोकाकडे वळूया. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमः. सहावा श्लोक आहे म्हणजे षष्ठी विभक्ती आहे. पहिल्यांदा षष्ठी विभक्तीचे रूप अगदी आपण 8.12 च्या दरम्यान आपण शिकलेलो होतो की पुल्लिंगी असतील तर सिय लागतो, नरस्य रूपस्य गुणस्य आणि ज्ञानस्य हे चार शब्द षष्ठी विभक्तीमध्ये आहेत. अर्थ कसा लावायचा बघूया. यामध्ये क्रियापद शोधायला गेलं तर क्रियापद कुठे दिसत नाही, म्हणजे ही सगळी नामच आहे. मग या नामांमधूनच अर्थ लावायचा. काय बघा, नरस्य नर म्हणजे मनुष्य, माणसाचा आभरण, आभरण या शब्दाचा अर्थ अलंकार दागिना, माणसाचा दागिना रूपम, रूप म्हणजे सौंदर्य, माणसाचा दागिना सौंदर्य आहे. पुढे रूपस्य आभरणम, सौंदर्याचा दागिना गुणः, गुण हा आहे. गुणस्य आभरणम ज्ञानम, गुणाचा दागिना ज्ञान आहे. ज्ञानस्य आभरणम, ज्ञानाचा दागिना क्षमा, क्षमा आहे. अतिशय सोपा श्लोक आहे. स्पष्टीकरणाकडे वळूया आपण. ज्यावेळी माणसं नवीन असतात त्यावेळी अगदी माणसाच्या पहिल्यांदा डोळ्यात भरतं ते रूप असतं. म्हणजे आपण पहिल्यांदा ज्यावेळी एकमेकांना भेटतो त्यावेळी माणसाचं सौंदर्य किंवा माणसाचं जे बाह्य रूप आहे ते आपल्या नजरेला पडतं. पुढे पुढे रूपस्याभरणं गुणः, हे सौंदर्य अजून अधिक कशाने खुलून दिसतं तर त्या माणसाचे गुण, त्या माणसाचं काम कसं आहे, त्या माणसाकडे कोणते गुण आहे, त्याच्यामुळे ते सौंदर्य अजून शोभून दिसतं. एखादा वाईट मनुष्य असेल पण तो दिसायला खूप छान असेल तर त्याच्या सौंदर्याला कोणी भीक घालत नाही. तेच इथे सांगायचं आहे की नुसतं रूप असून चालत नाही, तो माणसाचा अलंकार झाला पण ते सौंदर्याचा अलंकार कोणता एक गुण आहे. पर हे नुसते दोन गुण असून चालत नाही तर ह्या गुणाचा अलंकार काय आहे, गुणस्याभरण ज्ञान, माणसाकडे शिक्षण पाहिजे, ज्ञान पाहिजे, तर ते माणसाचे गुण शोभून दिसणार, अन्यथा त्या गुणांना किंमत राहत नाही. आणि नुसतं ज्ञान असून चालत नाही तर ज्ञानस्य आभरण क्षमा, हे ज्ञान अजून शोभून कशाने दिसतं तर क्षमे. बरेचदा आपण बघतो की ज्यावेळी माणसाकडे पुष्कळ ज्ञान असतं त्यावेळी बरेचदा अहंकार निर्माण होतो, गर्व निर्माण होतो, माझ्यासारखा मीच, अशी परिस्थिती निर्माण होते आणि मग कुठेतरी हा गुण लयाला जातो. म्हणूनच हा गुण जर असेल तर पूर्ण जो मनुष्य आहे नरस्य हा शोभून दिसतो. अलंकार हे कशासाठी असतात तर माणसाचं सौंदर्य वाढवतात, माणसाकडे जे असणारं रूप जे आहे ते वाढवतात. मग प्रत्येक त्या घटकाचा एक एक अलंकार आहे. माणसाचं पहिल्यांदा मुख्य अलंकार रूप म्हणजे सौंदर्य आहे, त्या रूपाचा अलंकार गुण हा आहे, त्या गुणाचा अलंकार शिक्षण ज्ञान हे आहे आणि त्या ज्ञानाचा अलंकार क्षमा आहे. हे सगळे जर चारही घटक असतील तर हा मनुष्य पूर्णपणे शोभून दिसणार, अन्यथा केवळ रूपाने, केवळ गुणाने, केवळ शिक्षण असूनही किंवा केवळ नुसती क्षमा असूनही चालणार नाही. तर हे चारही घटक ज्या माणसामध्ये असतील तो मनुष्य सज्जन असा समजला जातो. एकदा श्लोकाचा पूर्ण अर्थ बघूया. नरस्य आभरणं रूपं, माणसाचा दागिना सौंदर्य आहे किंवा रूप हे आहे. रूपस्य आभरणं गुणः, रूपाचा दागिना गुण आहे. गुणस्य आभरणं ज्ञानं, गुणाचा अलंकार ज्ञान आहे. ज्ञानस्य आभरणं क्षमा, ज्ञानाचा अलंकार क्षमा आहे. इथे आपला सहावा श्लोक पूर्ण झाला. आता आपण सातव्या श्लोकाकडे वळूया ज्याच्यामध्ये सप्तमीची पद आपल्याला शोधायची आहेत. व्यसने मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवती, विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे. सप्तमीची पद तुम्हाला माहिती आहेत. एक एकारांती शब्द ज्यावेळी होतात त्यावेळी पुल्लिंग अथवा नपुसकलिंगामध्ये सप्तमीची पद असतात. मग व्यसने रणांगणे दुर्भिक्षे आणि विनयी ही
चार जी पद आहेत ती सप्तमी विभक्ती मध्ये आहेत। आता आपण श्लोकाकडे वळूया। पहिल्यांदा क्रियापद शोधायचं। क्रियापद आहे भवती। भवती म्हणजे होतो किंवा होते। काय होते? मित्र परीक्षा। मित्राची परीक्षा होते किंवा मित्रत्वाची परीक्षा होते, मैत्रीची परीक्षा होते। कोणत्या क्षणी होते? व्यसने। व्यसन या शब्दाचा अर्थ मुद्दाम इथे लिहिलेला नाहीये, कारण ऑलरेडी आपण तृतीय विभक्तीमध्ये बघितलंय। तृतीयाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये बघितलाय व्यसन म्हणजे संकट। संकटामध्ये मित्राची परीक्षा होते। व्यसने मित्र परीक्षा। शूर परीक्षा। शूराची परीक्षा कुठे होते? रणांगणी। रणांगण म्हणजे युद्ध मैदान। हा शब्द मराठीमध्ये पण असंच वापरतात, रणांगण। शूराची परीक्षा रणांगणामध्ये होते। भृत्य परीक्षा। भृत्य म्हणजे नोकर। या नोकराची परीक्षा कुठे होते? विनय। विनय या शब्दाचा अर्थ नम्रता, पोलाइटनेस। त्या नम्रतेने नोकराची परीक्षा होते। आणि दान परीक्षा। खऱ्या दानाची परीक्षा कुठे होते? दुर्भिक्षे। दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ। दुष्काळामध्ये दानाची परीक्षा होते। इथे एक शब्द आलाय च, हा एकाक्षरी शब्द आहे। च हा जो आहे हा एकाक्षरी आहे, जे आहे अव्यय। एक अव्यय आहे आणि त्याचा अर्थ होतो आणि। च म्हणजे आणि। आणि दानाची परीक्षा दुष्काळामध्ये होते। बघा हे चारही नियम असे आहेत की त्या विशिष्ट प्रसंगीच ती परीक्षा होते। उदाहरणार्थ मित्र। मित्र अनेक असतात, म्हणजे फेसबुकवरती 5,000 फ्रेंड आहेत, पण ज्यावेळेस संकट असतं त्यावेळेस ते 5,000 येत नाही, याचा अर्थ ते आपले खरे मित्र नाही। मग संकटकालीन जे आपल्याला उपयोगी पडतात तेच खरे मित्र असतात। व्यसन। दुसरा रणांगणी शूर परीक्षा। हातामध्ये तलवार घेऊन बंदूक घेऊन फोटो काढणारे अनेक लोक असतात, पण ज्यावेळी प्रत्यक्ष युद्ध मैदानामध्ये उतरायची वेळ येते आणि समोरच्या शत्रूकडे सुद्धा ज्यावेळी बंदूक असतात, त्यावेळी लढताना जो शस्त्रांचा वापर करतो किंवा आपलं शूरत्व दाखवतो, त्यावेळी ते शूर, त्या शूराची परीक्षा होते। हातामध्ये बंदूक आहे आणि समोरचे 6 निशस्त्र आहेत, तर त्या शूरत्वाला काहीच अर्थ नाहीये। पण 6 जणांकडे बंदूक आहे आणि ह्याच्याकडेही बंदूक आहे आणि त्या 6 विरुद्ध 1 अशी ज्यावेळी लढाई होती त्यावेळी त्याला खरा शूर म्हणतात। भृत्य परीक्षा। नौकर। नौकर हा कसा असावा? विनय। नम्रतेने त्याची परीक्षा होते। उर्मट उद्धट असेल तर तो नौकर होऊ शकत नाही, कारण नौकराकडे हा गुण सांगितलेला आहे। विनय पाहिजे, नम्रता पाहिजे, मालकाच्या प्रती असणारी नम्रता, आदर पाहिजे, तर तो खरा नौकर असणार आहे। आणि दान परीक्षा। 100 रुपये आहेत, त्यातले 5 रुपये कोणी देतो? पण ज्याच्याकडे 5 रुपये आहेत तो 5 च्या 5 रुपये देतो, तो खरा दानशूर असतो। आणि दुर्भिक्ष। दुर्भिक्ष या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा दुष्काळ। 4 जण आहेत, त्याच्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि एकाकडे धान्य आहे, तो आपल्या एकटा जाऊन आपलं अन्न शिजवतो आणि खातो, तर त्याला दान म्हणता येणार नाही। तर तो 40 जणांना उरलेल्या 3 जणांना सांगतो की माझ्याकडे एवढं एवढं अन्न आहे, आपण सगळ्यांनी वाटून खाऊया, भले पोट भरणार नाही आपल्या 4-5 जणांचं, पण किमान आपल्या पोटाला आधार तरी मिळेल। आपल्याकडे असलेलं जे काही अन्न आहे तो ते 4 जणात वाटून खातो, ही खरी दान परीक्षा, कारण दुर्भिक्ष आहे सगळीकडे। आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण हा अनुभव घेतलेलाच आहे की खूप आर्थिक संकट कोसळलेलं आहे, आणि हे आर्थिक संकट असताना सुद्धा अनेक लोकांनी, जे कोरोना योद्धा होते त्यांनी अशा पद्धतीने आपलं दान दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा श्लोक स्पष्ट करता येतो। एकदा अर्थ बघूया। संकटामध्ये मित्राची परीक्षा होते, शूराची परीक्षा रणांगणामध्ये होते, नोकराची परीक्षा नम्रतेने होते, तर दानाची परीक्षा दुष्काळामध्ये होते। इथे आपला 7वा श्लोक पूर्ण झाला। आता आपण 8वा श्लोक म्हणजे संबोधन विभक्तीचा श्लोक बघूया। आदिदेव नमस्तुभ्यम, विग्रह करून लिहिलाय मी इथे, प्रसीद मम भास्कर दिवाकर नमः तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते नमः अस्तु ते।
इथे चार शब्द मी एकत्र दिले, आदिदेव, भास्कर, दिवाकर आणि प्रभाकर या चारही शब्दांचा अर्थ एकच होतो सूर्य। आणि हे जे सगळे शब्द आहेत हे सगळे संबोधन आहेत। बघा आपण ज्यावेळी संबोधन विभक्ती शिकलेलो होतो त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की कोणतंच पुढे विसर्ग अथवा अनुस्वार येत नाही, तर पुल्लिंगामध्ये जसंच्या तसं नाव वापरलं जातं। हाक मारलेली आहे, हे सूर्य देवा, हे आदिदेवा, नमः तुभ्यम, तुभ्यम म्हणजे तुला, तुला नमस्कार असो। प्रसीद मम भास्कर, हे भास्कर, हे सूर्य, हे सूर्य देवा, हे भास्करा, मम प्रसीद, प्रसीद म्हणजे प्रसन्न हो किंवा आशीर्वाद दे, माझ्यावर प्रसन्न हो, मम प्रसीद, माझ्यावर प्रसन्न हो किंवा मला आशीर्वाद दे। दिवाकर नमस्तुभ्यम, हे दिवाकरा, तुला नमस्कार असो। प्रभाकर, हे प्रभाकर, नमः अस्तु ते, तेचा अर्थ पुन्हा तुला, तुला नमस्कार असो। या तीन वाक्यांचा अर्थ सारखाच आहे, आदिदेव नमः तुभ्यम, दिवाकर नमः तुभ्यम आणि प्रभाकर नमः अस्तु ते, तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो। फक्त प्रसीद मम भास्कर म्हणजे प्रसन्न हो किंवा आशीर्वाद दे। एकदा अर्थ बघूया, हे आदिदेवा तुला नमस्कार असो, हे भास्करा माझ्यावर प्रसन्न हो, हे दिवाकरा, हे प्रभाकरा तुला नमस्कार असो। या ठिकाणी आपला संबोधनाचा श्लोक पूर्ण झाला। आता आपण आठव्या श्लोकाकडे वळूया। आता आपण शेवटच्या श्लोकाकडे जाऊया। रामः राज्यमणिः सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेण अभिहता निशाचरचमु, रामाय तस्मै नमः, रामात् नास्ति परायणं परतरं, रामस्य दासः अस्मि अहम्, रामे चित्तरयः सदा भवतु मे, भो राम मां उद्धर। सगळ्या श्लोकांमधल्या ज्या ज्या आपण विभक्त्या बघितल्या, म्हणजे अगदी प्रथमा विभक्तीपासून ते संबोधनापर्यंत सगळ्या विभक्ती एकाच श्लोकामध्ये गुंतलेल्या आहेत, अशी फार कमी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात। त्यातलं हे एक रामरक्षकचं उदाहरण आहे जी बुधकौशिक ऋषींनी रचली, मी त्यांना अधोरेखन केलेलं आहे। राम हा प्रथमा विभक्ती, रामं द्वितीया, रामेण तृतीया, रामाय चतुर्थी, रामात् पंचमी विभक्ती, रामस्य षष्ठी विभक्ती, रामे ही सप्तमी विभक्ती आणि घो राम ही संबोधन विभक्ती आहे। सगळ्यांची एकवचन आहेत, अर्थातच जो सामायिक शब्द आहे, कॉमन शब्द आहे, तो अर्थातच राम आहे। बघूया आपण अर्थ। राम हा राज्यमणी, पहिल्यांदा आपण सांगितलं तसं क्रियापद जर शोधायचं झालं तर विजयते हे क्रियापद आहे, विजय होतो कोणाचा, राम हा, रामाचा, कोणामध्ये, राज्यमणी, राजांमध्ये श्रेष्ठ असलेल्या रामाचा, सदा विजयते नेहमी विजय होतो। राम कसा आहे, राज्यमणी, राजांमध्ये श्रेष्ठ आहे। रामं रमेशं भजे, भजे हे लटलकाराचं रूप आहे, भज धातू आहे, उत्तम पुरुष एक वचन, अर्थ आहे भजणे, प्रार्थना करणे। रामाला मी भजतो, मी प्रार्थना करतो, पण तो राम कसा आहे, रमेश, रमेश म्हणजे विष्णू, विष्णूच रूप किंवा विष्णूचा अवतार असलेल्या रामाला मी भजतो। रामेणा भिहता निशाचर, निशाचर हा शब्द माहिती आहे, रात्री फिरणारा, पण ज्यावेळी तो रामाच्या श्लोकामध्ये येतो आणि पुढे चमू हा शब्द येतो, चमू हा शब्द मराठीमध्ये वापरतात, चमू म्हणजे संघ किंवा समूह, मग निशाचर चमू म्हणजे कोण, तर निशाचर चमू म्हणजे राक्षसांचे समूह। आणि ते काय केले आहेत, अभिहताः, अभिहत म्हणजे मारणे, कोणी मारले, रामेण, रामाने राक्षसांचे समूह मारलेले आहेत, अशा रामाला, रामाय तस्मै नमः, त्या रामाला नमस्कार असो। हा पहिला भाग, राजांमध्ये श्रेष्ठ असलेला राम नेहमी विजयी होतो, विष्णूचं स्वरूप असलेल्या रामाची मी प्रार्थना करतो, रामाने अनेक राक्षसांचे समूह मारलेले आहेत, अशा रामाला नमस्कार असो। पुढे रामात नास्ती, नास्ती म्हणजे नाही, रामात म्हणजे रामापेक्षा,
रामापेक्षा नाही काय नाही परायण परायण या शब्दाचा अर्थ दिलाय बघा परायण म्हणजे आश्रयस्थान रामापेक्षा आश्रयस्थान नाही कसं परतर रामापेक्षा दुसरं कोणतंही श्रेष्ठ आश्रयस्थान नाही म्हणजे राम हे असं आश्रयस्थान आहे की जिथे आपल्याला सुरक्षित वाटत असा तो राम आहे परायण श्रेष्ठ आश्रयस्थान अशा रामाचा रामस्य दास हा अस्मी अहम मी त्या रामाचा दास आहे दास म्हणजे नोकर मी त्या रामाचा नोकर आहे अहम म्हणजे मी पुढे रामे चित्तलय चित्तलय म्हणजे मनाचा लय किंवा एकाग्रता या रामाच्या ठिकाणी माझ्या मनाचा लय सदा भवतु नेहमी होऊ दे किंवा नेहमी होवो भो राम माम उद्धर हे रामा माझा उद्धार कर माम उद्धर माम म्हणजे माझा आणि उद्धर म्हणजे उद्धार कर अशा पद्धतीने श्लोकाचं एक वरवरचा अर्थ सांगता येतो आता आपण प्रत्यक्ष जो खोल अर्थ आहे किंवा गर्भित अर्थ आहे त्याच्यामध्ये जाऊया पहिल्या दोन ओळींचं सांगितलंय ह्या दोन ओळींमध्ये मात्र म्हणजे शेवटच्या ओळीमध्ये जास्त अर्थ सामावलेला आहे रामात नास्ती परायणं परतर आपण जर सगळे विष्णूचे जर अवतार बघितले तर त्याच्यामध्ये लक्षात येतं की राम हा एकच असा देव आहे की ज्याला पुरुषोत्तमही पदवी आदर्शत्वाची संकल्पना रामामध्ये मांडलेली आहे ती कृष्णामध्ये सांगितलेली नाहीये किंवा अन्य कोणत्याही अवतारामध्ये सांगितलेली नाही पण रामामध्ये ती मांडलेली आहे म्हणजे मनुष्य असून सुद्धा जो श्रेष्ठ आहे जो ग्रेट आहे म्हणून त्याला परायण म्हटलंय श्रेष्ठ आश्रयस्थान म्हटलेलं आहे आणि अशा रामाचा मी दास आहे ज्यावेळी एखादा भक्त असतो त्यावेळी तो त्या देवाला त्या देवाचा मी नोकर आहे देवाचा मी चाकर आहे असं समजतो एकीकडे म्हणतोय आश्रयस्थान आणि एकीकडे म्हणतोय मी त्याचा दास आहे मी त्याचा नोकर आहे मी त्याची भक्ती करणार आहे एवढं त्यांचं एकमेकांमध्ये संबंध असल्यामुळे काय अवस्था व्हायला पाहिजे बघा रामे चित्तलय चित्तलय म्हणजे मनाचा लय आणि पुढे लिहिलंय एकाग्रता ज्यावेळी आपण एखाद्या देवाची भक्ती करतो त्यावेळी ही अवस्था निर्माण झाली पाहिजे चित्तलय मनाचा लय झाला पाहिजे सगळ्यात चंचल मन कोणतं सगळ्यात चंचल गोष्ट कोणती तर मन आहे ती म्हणजे आता म्हटलं मला अमेरिकेत जायचंय तर आपल्या डोळ्यासमोर अमेरिका दिसायला लागते याचा अर्थ काय शरीर इथे आहे पण मन अमेरिकेत आहे ते होता का म्हणे ज्यावेळी तुम्ही भक्ती करता त्यावेळी कसा पाहिजे चित्तलय तुमच्या तुमचं मन संपलं पाहिजे कोणाच्या ठिकाणी रामाच्या ठिकाणी केवळ मनामध्ये त्या रामाचाच विचार हो हो सदा भवतो कधी थोडा थोडा का सकाळी 4 वाजता दुपार 2 वाजता नव्हे सदा नेहमी हो मी चित्तलय माझ्या मनाचा लय आणि शेवटी अरे रामा संबोधन आहे बघा हो राम हे रामा माम उद्धर हे सगळं असल्यामुळे प्रार्थना काय केली आहे बघा माझा उद्धार कर कुठे म्हटलं नाही मला पैसे दे मला संपत्ती दे बंगला दे गाडी दे कुठे म्हटलेलं नाही उद्धार कर 4 पुरुषार्थ आहेत हिंदू धर्मामध्ये सांगितलेले धर्म अर्थ काम मोक्ष मोक्षाची संकल्पना इथे सांगितलेली माझा उद्धार कर अशा पद्धतीने 4 वाक्यांमध्ये 7 ते 8 विभक्त्या मांडणं ही कठीण गोष्ट आहे मात्र आपल्या संस्कृत साहित्यामध्ये हे मांडलेलं आहे आणि दाखवलेलं आहे अतिशय सुंदर श्लोक एकदा पूर्ण अर्थ बघूया सर्व राजांमध्ये श्रेष्ठ असलेल्या रामाचा नेहमी विजय होतो विष्णूचा अवतार असलेल्या रामाला मी प्रार्थना करतो किंवा त्याला भजतो रामाने अनेक राक्षसांचे समूह मारले आहेत अशा रामाला नमस्कार असो रामापेक्षा दुसरे कोणतेही श्रेष्ठ आश्रयस्थान नाही अशा रामाचा मी दास आहे रामाच्या ठिकाणी माझ्या चित्ताची एकाग्रता होऊ दे हे रामा माझा उद्धार कर या ठिकाणी आपला शेवटचा श्लोक पूर्ण झालेला आहे इथे विभक्तिमाला हा धडा संपलेला आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचा वरचा जो स्वाध्याय म्हणजेच भाषा अभ्यास आहे तो बघणार आहोत धन्यवाद